मला म्हणजे नॅशनल अवॉर्ड मिळालं वगैरे, लोकांना वाटतं माझ्यासाठी सगळ्यात मोठी अकम्प्लिशमेंट ही नॅशनल अवॉर्ड आहे. कदाचित मला असं वाटते लौकिक अर्थाने असेलही, पण माझ्यासाठी अभिषेकी बुवांकडे मला शिष्यत्व मिळालं हे सगळ्यात मोठं अवॉर्ड आहे माझ्यासाठी. म्हणजे किती एक तो सुवर्ण काळ होता, आणि अजून सगळ्यात उत्कट आणि सुंदर आठवणी ह्या त्याच काळातल्या आहेत. सहज आठवलं म्हणून मी एक किस्सा सांगतो. सकाळचा रियाज करत होतो अभिषेकी बुवा मला एक तोडीतली बंदिश सांगत होते, आणि ती आम्हाला बंदिश सांगितली, त्याच्या जागा सांगितल्या, आणि मग वरच्या मजल्यावरती आम्ही होतो. बुवा म्हणाले आता घोटत बसा, आणि आम्ही ते खाली गेले. थोड्या वेळाने हाक आली की खाली यायला सांगितलं आहे म्हणून, आणि मग माझी कॉलेजला जायची वेळ झाली होती म्हणून मी म्हटलं बाबा मी येतो, नमस्कार करून मी निघालो. तेव्हा त्यांनी सांगितलं की अंत्रेचे शब्द काय आहेत सांगा. म्हटलं सुगम सुगंधन चंदन अंकित. ते म्हणाले अंकित नाही अंगिक आहे. मी बरं म्हणालो, मी इंग्लिश मिडियमचा स्टुडंट होतो त्यामुळे मला असे सारखे इकडे तिकडे घसरायचो मी. मग बाहेर गेलो आणि स्कूटरची किक मारून मी जेव्हा गाडी चालवत होतो तेव्हा लक्षात आलं वर बसलेल्या 7-8 लोकांपैकी हा सूक्ष्मभेद अंकित आणि अंगिकचा कुणी केला आहे. तो रियाज संपल्यानंतर त्याला बोलवून तो भेद काय आहे तो नेमका सांगणं एका तासाभरानंतर, हे म्हणजे असं गुरु लाभणं हे मोठ्या भाग्याचं काम आहे. त्यामुळे आजही केव्हा कधी जर रियाज करायला मी बसतो तर असं वाटतं की बुवा कुठेतरी बसलेले असतील आणि ऐकत असतील, त्यामुळे ती सिन्सिअरिटी आपल्या पण राहते. खूप आवडलं, अनेक शुभेच्छा. आणखी एक विनंती, ह्याच गाण्याच्या 2 ओळी तुमच्याकडनं आम्हाला ऐकायला आवडतील. हे सुरानो चंद्रभा
Yeah, good.